घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव 4 महिन्यांपासून मंजूर होऊन आले. तसेच पहिला हप्ता 40,000 रुपये देण्याकरिता नगर परिषदेमध्ये 2 कोटी रुपये शासनाने जमा केले असून सुद्धा लाभार्थी पहिल्या हप्त्यापासून वंचित आहे. तसेच त्यांच्यात असलेली संदिग्धता ही दूर करण्यात यावी, उरलेल्या सर्व लोकांचा दुसरा DPR मंजूर करण्यासाठी पाठविला का, तसेच बेघरांसाठी हक्काचे घर मिळावे म्हणून शासनाने घरकुल योजना प्रस्थापित केली आहे. बहुतेक बेघर वस्ती पूरग्रस्त भागात असून सर्वे अर्धवट केलेल्या असून त्याबाबतची माहिती विशद करावी याकरिता आज दिनांक 8 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून ते नगर परिषदपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. 500 घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूरून आलेले आहे. सुरुवातीची बेसलाईन तर अशी होती की आर्णी नगर परिषदेचा उल्लेख प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या नावामध्ये समाविष्टच नव्हता. माननीय आमदार ख्वाजाबेग मिर्झा यांनी त्या संदर्भात शासनाचं लक्ष वेधल्यानंतर आर्णी नगर परिषदेचा समावेश प्रधानमंत्री घरकुल योजनेत करण्यात आला. तदनंतर 500 घरकुलाचे प्रस्ताव मंजूर झाले. 4 महिने झाले, प्रशासन जोत्याची अट्टा करत आहे. गरीब माणसाचा उपयसा नाही. शासनानं 2 ऑगस्ट 2018 रोजी परिपत्रक काढलं की जोत्याची अट शिथिल करण्यात येत आहे आणि त्याच आदेशाचा आधार घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं नगर परिषदेवर हल्ला बोल मोर्चा काढला आणि त्याची परिणिती अशी झाली की जोतं न बांधता 40,000 रुपये प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याचं आश्वासन आज नगर परिषदकडून मिळवण्यात आलं. दुसरं असं होतं की 570 लाभार्थ्याचा सेकंड DPR प्लॅन नगर परिषदनं मंजुरातीसाठी समोरच्या वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केलेला आहे. आपली तिसरी मागणी अशी होती की आर्णीमधला 70% भूभाग हा फ्लड इफेक्टेड एरियात आहे आणि गरीब माणूस श्रमिक माणूस हा पूरग्रस्त एरियामध्ये वास्तव्य करून आहे, ज्याच्या जवळ स्वतःची शेत जमीन नाही किंवा जागा नाही. अशा बेघर माणसाला सुद्धा घरकुल देण्याचं शासनाचं धोरण आहे. त्या सर्वांना घरकुल मिळालं पाहिजे म्हणून गजानन वानखडे, रुपेश मारबते, त्याच्यानंतर आपला अवी गुगीलवार हे सर्वसामान्य कार्यकर्ते मी सोबत घेऊन मोर्चा काढला. तो यशस्वी झाला आणि भविष्यातसुद्धा हा अशा पद्धतीचं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राबवेल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष रवी नालंबार, तालुका अध्यक्ष हरीश कुडे, शहर अध्यक्ष राजेंद्र श्रीरामवार, गटनेते चिराग शहा यांच्यासह एकूण 9 नगरसेवक पैकी 5 नगरसेवक तथा पदाधिकारी व लाभार्थी उपस्थित होते. ही माहिती आर्णीतून आर्य न्यूजचे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली.